Sabha election, these are the views and opinion we have received from people residing at Dharavi. क्या करते हैं बोलेंगे तो कुछ नहीं करते है, कोई नहीं कुछ करता है, आगे आएंगे तो भी कुछ नहीं करते है। गोरी गरीब कुछ किए क्या, कितना महंगाई बढ़ाया, कोई तो बोलता है क्या? सब चोर लोग हैं राजनेता, वोट मांगने के लिए आगे आ रहे हैं, वोट के बाद में फिर वापस आएंगे नहीं वो लोग। एक बार पाया पड़न जातो आणि मग जनता 5 वर्ष पाया पडायला लागतो। तो माझं असं मत आहे की जे आपण कितीतरी लोकांना इलेक्शनमध्ये निवडून दिलं तरी तेवढ्यापुरतं ते कामं करतात, 5 वर्ष गरीबाकडे कोणी बघत नाही, गरिबांचं सुखदुःखाकडं ते मुळीच लक्ष देत नाही, आले आले काय गेले, फक्त मोठ्यांच्या पाठीमागं जातात, मोठ्यांचे कामं करतात, गरिबांचं एकही काम करत नाही। सरकारकडून लिहून घेतलं पाहिजे, तुम्ही 5 वर्ष सत्तेवर आल्यानंतर तुम्ही लोकांना एवढं करून दिलं पाहिजे, हां जनतेचा पैसा जातो आहे, निवडणुकीमध्ये 100-200 करोड जातात ते जनते जात आहे, जनतेला तो टॅक्स भरावा लागतो, त्याच्या पलीकडे निवडणूक आयोग काय करतो? जो जीका उसका घर पे उसे और गरीब लोग को कोई देखते नहीं, गरीब लोग को उसको जाके भी बोले गटर गटर निकलने के लिए कोई आदमी भेजो तो कोई आएगा नहीं, एक्चुअली कुछ काम नहीं किया। संडास में ऐसे ही चौका पूरा चौकअप है, गटर पंच चौकअप है, घर घर बनाता बोलते, घर घर को देखने के लिए भी नहीं आता है कोई, अब गरीब लोग को जाके बोलेगे तो ऑफिस में साहब ही नहीं है, उधर गए इधर गए इधर गए। गरीब लोग को तो साया करो ना कुछ, तुम खाली वोटिंग के टाइम में मिलते हो, उसके बाद तो हमको मिलते ही नहीं है। आणि निवडणुकीच्या अगोदर प्रचार करतात, घरोघरी जाऊन कोणाला पैसे देतात आणि लालच देऊन लोकांना माहिती पडत नाही की हे आपल्याला लालच देत आहेत, पण लोक काय त्या पैशाला भुलून त्यांना मत देतात, पण असं नेता निवडत नाहीत की आपल्याला जो नेता पुढे घेऊन जाईल। पंतप्रधान असा असावा की तो अनिल कपूरचा एक पिक्चर होता ना एक दिवसाचा चीफ मिनिस्टर, तसा पंतप्रधान आला तर खूपच देशाचं भलं होईल ना, आपला देश विकल्या पण जाणार नाही।